नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता तुम्हाला माझ्या बाजूला सगळं हे रंगबिरंगी वातावरण दिसत असेल, रंग ठेवलेले तिथे, सगळी रंगांची उधळण दिसतीये. अर्थात आपला सण आला आहे होळीचा, आणि या होळीच्या निमित्ताने आपण आलो आहोत सोनी मराठीच्या महासंगममध्ये. आणि महासंगममध्ये एक आपला तुमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता अशोक फळदेसाई आपल्यासोबत गप्पा मारायला आलेला आहे. तर आपण अशोकला विचारूया की अशोकची होळी कशी आहे. मी सगळ्यात आधी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी मूळचा गोव्याचा आहे आणि गोव्यात होळीमध्ये शिमगा हा प्रकार आहे. गोव्यात कोंकणीमध्ये आम्ही शिगमो असं म्हणतो. तर शिमगा हा बऱ्याच जणांना माहिती असेल की मुळात होळी किंवा शिमगा हा प्रकार लोक कलेच्या याला मोडतो, लोक नृत्य म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. आणि मूळ मुद्दा हाच असतो की जी काय आपली आपल्या घरात किंवा आपल्यामध्ये नकारात्मक जी काही भावना असते किंवा नेगेटिव्हिटी असते ती दूर करणं हा मोटिव असतो मुळात. आणि त्या पद्धतीने गोव्यातही ते प्रकार दिसून येतात. आणि माझी आठवण हीच आहे की आम्ही होळीला म्हणजे शिमग्याला ढोल ताशा आणि ते लोकनृत्याचे सगळे प्रकार आम्ही तिथे खेळत असतो. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रत्येकाच्या अंगणात हा नृत्य प्रकार खेळला जातो. आम्ही बऱ्याच वेळेला दुसऱ्या गावी म्हणजे आम्ही त्याला परगाव म्हणतो, जसं तिकडे जाऊन तिकडे रात्र थांबून सो ते सगळे प्रकार प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या अंगणात जाऊन ते सगळे नृत्य प्रकार आम्ही तिथे खेळतो. सो ती एक मजा असते. त्याच्यात मग दिवली डान्स आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे समयी नृत्य. मग गोफ असते, गोफ विणणं, हे सगळे प्रकार असतात. असे बरेच प्रकार, फाला, मग त्याच्यात गाणी असतात आणि ते सगळं म्हटलं जातं आणि त्याच्यात तो लोकनृत्य त्याच्यात हे केलं. तर मुळात मी खेडेगावात राहतो, तो गावातले सगळे हे प्रकार आहेत. सो त्यामुळे माझी ही अशी ह्या पद्धतीची होळी आहे. होळी म्हटलं की आला होळीमध्ये मजा मस्ती आली, एकमेकांची टिंगल आली, धमाल आली. तर अशी कधी कुणाची टिंगल टवाळी केली का, असा कधी दंगा घातला आहेस का होळीच्या निमित्ताने? नाही, एवढं तरी नाही, म्हणजे असे कोणाला टिंगल करणं नाही, पण लहानपणी मजा मस्ती असतेच आणि त्या वेळेला ते करणं स्वाभाविक आहे. पण अशी हे नाही आहे, अगदीच सांगण्यासारखी आठवण नाही आहे. होळी म्हटलं की नाच गाणं आलंच. आता आपण बॉलिवूड संगीतावरती थिरकत असतो प्रत्येक होळीच्या सणाला. तर तुझं असं होळी म्हटलं किंवा रंगपंचमी म्हटलं, धुळवड म्हटलं की असं कुठलं गाणं आहे जे तुला पहिल्यांदा आठवतं किंवा जे तुला पटकन कानावर येतं, गुणगुणायला आवडतं किंवा त्याच्यावर नाचायला आवडतं? होळीचं गाणं म्हटलं आता रिसेंटली जर हे करायचं झालं की होळीचा सण लय भारी आला, होळीचा सण लय भारी चल नाचूया, हा हे मुळात ते गाणं पण आवडतं मला आणि ते खूप छान त्यांनी कोरिओग्राफ पण केलेलं आहे आणि ते मला पटकन आठवतं.